पहिली सूचना करण्यात येते की डगआउटच्या बाहेर कोणी यायचं नाही, 5 रनची पेनल्टी घोषित होईल याची नोंद घ्यायची पहिलीच. तर पहिला सेमीफायनलचा सामना रंगला, त्यात महालक्ष्मी काजरघाट या संघाने भरारी घेतली आहे आणि मेगा फायनलच्या दिशेने दाखल झाली आहे. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना चालू होतोय, तो म्हणजेच अप्पा गुरु इलेव्हन आणि असतील रामेश्वर वॉरियर्स. नाणेफेकचा कौल, रामेश्वर वॉरियर्स संघाने जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय अप्पा गुरु इलेव्हन या संघाला फलंदाजीसाठी. जर पाहिलं गेलं तर अप्पा गुरु इलेव्हन संघाचे दोन्हीही एक ऑल गुरुतडेचे नावाजलेले क्रिकेटर स्पॉन्सर असतील गुरुनाथ पालवकर आणि अप्पा आंग्रे, हे आज इथे उपस्थित नाही. परंतु चला लवकरात लवकर जरा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सामना 5 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची. तर दुसरा सेमीफायनलचा सामना जोरदार आले होते, फलंदाज दाखल होत आहे अप्पा गुरु इलेव्हन या संघाकडून अंकित आणि राज. आपण पाहतो रामेश्वरवाडी प्रीमियर लीग ही मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा रामेश्वरवाडी प्रीमियर लीग या मैदानावरती. आणि दुसऱ्या सेमीफायनलचा सामना रंगतोय अप्पा गुरु इलेव्हन विपक्ष असतील रामेश्वर वॉरियर्स. तर दुसरा सेमीफायनलचा सामना चालू होत आहे, जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्ग दिसतात आपल्याला या मैदानावरती. दुसरा सेमीफायनलचा सामना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ कांबळे गोलंदाजी मार्कवर दाखल केलं गेलंय. पहिलं षटक घेऊन वैयक्तिक कोटेतील पहिलं षटक व संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच सौरभ कांबळे. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज अंकित मॅडम चिंचकरी सॉरी सोमेश्वर. एक नावाजलेला फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू इथे अंकित मॅनप्रम सोमेश्वर दाखल झाला इथे मैदानावरती खेळण्यासाठी. सेमीफायनल मध्ये त्यांचा संघ अप्पा गुरु इलेव्हन हा संघ मात्र घाटकर कोण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर विजेता पारितोषिक पटकावलं होत आणि इथे या स्पर्धेसाठी दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला असेल अंकित. अंकित तो पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू अंकित साठी हलक्या हाताने कव्हरच्या दिशेला चेंडू गेला. परत एक धाव थोडीशी मिसप्लेस झाली, दुसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणजेच काय 2 धावा संघाचं खातं खोललं गेलं 2 धावेच्या माध्यमातून. 5 षटकांचा सामना राहील, दोन्ही संघांना पहिली सूचना करण्यात येते की डगआउटच्या आतमध्ये बसायचं आहे, जो कोणी खेळाडू बाहेर आल्यास पेनल्टी 5 रनचा लागू राहील. पण एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी ट्रॅकवर दिसतो गोलंदाज सौरभच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज अंकित एक नावाजलेला फलंदाज गोलंदाज तोच अंकित मात्र मैदानावरती दाखल झालाय. पुढे फुली चेंडू घेऊन राईट मोर्ट विकेटचा मार करेल अंकितसाठी. स्लोवर चेंडू हलका त्याने कट केला चेंडू कव्हरच्या दिशेने एक धाव तर पूर्ण केले मला वाटतं एका धावेवरती. परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणजेच काय 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या दिली 4-4. पहिला ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालले. नाणेफेकचा कौल रामेश्वर वॉरियर्स या संघाकडे लागला होता. प्रथम तर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी अप्पा गुरु इलेव्हन या संघाला. अप्पा गुरु इलेव्हन या संघाची धावसंख्या झाली, पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. संघाची धावसंख्या झाली 4-4. असे असेल फलक. पुन्हा एकदा सौरभ राईट मोर्ट विकेटचा मारा करेल, राईट मोर्ट विकेटचा मारा करेल, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. स्ट्राईक लाईन असेल तो म्हणजे अंकित. पुन्हा एकदा अंकित पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र बिग हिट चेंडू जाईल सीमा पार षटकार 7 धावा.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. स्लोवर चेंडू होता त्याला विरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू पर अर्षटकार सहा धावा सॉरी स्केअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेला चेंडू अंकितच्या बॅट मधून पहिला षटकार दुसरा सेमी फायनलचा पहिला षटकार अंकित याच्या बॅट मध्ये. पुन्हा एकदा राईटवरचा विकेटचा मारा हलक्या त्याने कट केला पॉईंटच्या दिशेने एकदा तर पूर्ण गेले परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ धाव सांगितले 11 बीन बाद 11 पहिला ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू. अंकित एक षटकार लगावून खेळतो आपल्या संघासाठी दुसऱ्या सेमी फायनलचा सामना. एक बाजूनी तर महालक्ष्मी काजरगाठी हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय तर दुसऱ्या सेमी फायनलचा सामना दोन्ही ताकदवार संघ मैदानावरती दाखल. रामेश्वर वॉरियर्स विपक्ष असतील अप्पा गुरु इलेवन. पुन्हा एकदा सौरभ बॉलिंग ट्रॅकवर दाखल होईल राईट अमोरचा विकेटचा मारा करेल अंकित साठी पुढील चेंड घेऊन अंकित टू सौरभ. अंकित एक षटकार लागून खेळतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय पॉईंटच्या दिशेने एक चेंडू एक धाव तर मिळेल एका धावेच्या प्रयत्नातून एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धाव सांगितली 12 अजून एक चेंडू शेष संघाची धाव सांगितली 12 बिन बाद 12 सुंदर फलंदाजी मानावी लागेल अंकित याची आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सौरभ आता मात्र फलंदाज स्ट्राईकला असेल एक राज हा सुद्धा नावाजलेला फलंदाज आहे राज चांगले फटके लगावतो. स्लोवर चेंडू उलटा चेंडू होता परंतु बीट केला राजाला रन आउटचा चान्स परंतु वर्ग असेल त्यांनी कृपया इकडे यायचंय साईडला यायचं जरा तर पहिला ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दिली 12 बिन बाद 12 अप्पा गुरु इलेवन हा संघ आता पाहूया वैयक्तिक कट दिलं पहिल्या षटक व संघाच्या वतीने दुसरं षटक कोण घेऊन येत होते मला वाटतं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होईल अनिकेत मॅनफॅम चालकेवाडी चालकेवाडी एक्सप्रेसच्या नावाने या पंचक्रोशीत ज्याची खासियत आहे तोच गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होईल अनिकेत मॅनफॅम चालकेवाडी. शिवनेरी चालकेवाडीला हा बिलॉंग करणारा खेळाडू इथे सेमी फायनल मध्ये दाखल झालाय तोच गोलंदाजी ट्रॅकवर दिसेल आपल्याला. हा खेळाडू खूपच कमी वयात आपलं नाव रोशन केलाय तोच खेळाडू इथे रामेश्वरवाडी प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत पहिला चेंडू स्ट्राईकला असेल अंकित एक धडाकेबाज फलंदाज एक षटकार लगावून खेळतोय आपल्या संघासाठी तोच अंकित टू अनिकेत चांगलं बॅटल असेल सुंदर परंतु खराब क्षेत्ररक्षण रनआउटचा चान्स आणि ते मात्र सेफ पोहोचतोय एक धाव. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला असेल राज राज टू अनिकेत वेगवान गोलंदाजी आहे अनिकेत याची आपल्या स्वतःच्या बलावर अनेक ट्रॉफ्या आपल्या टीमला जिंकून दिल्या तोच अनिकेत गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हलक्या त्याने पॉईंटच्या दिशेने कट केला चेंडू चेंडू जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडले 14. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी यावेळी आणि की त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय दुसरा सेमी फायनलचा सामना रंगतोय या रामेश्वरवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर राईट वरती विकेटचा मारा करेल तर पंचांच्या धाव्यापासून मारा करेल राजसाठी हलक्या त्याने कट केला चेंडू पॉईंटच्या दिशेने मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल सुंदर गोलंदाजी मानावी लागेल अनिकेत याची आपल्या संघासाठी. आता मात्र चांगलं बॅटल पुन्हा एकदा अनिकेत टू अंकित
एक नावाजलेला फलंदाज गोलंदाज आता मात्र स्ट्राईकला असेल अंकित, परंतु सालकेवाडी एक्सप्रेसच्या नावाने गोलंदाज ओळखला जातो तो अनिकेत, मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा अंकित साठी एकदा अनिकेत पुली चेंडू घेऊन अंकित साठी सुंदर चेंडू, सुंदर त्या फिरकावल्या चेंडूला झेलची शक्यता, परंतु इथे झेल होतोय आणि अंकित याला मागे पडतावं लागतंय. मोठा धक्का मानावा लागेल अंकितच्या रूपात. गेला इथे अंकित याचा सिद्धेशाने आणि बाद झाला अंकित बॅक टू द पवेलियन. अंकित याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय, तो म्हणजे आयकॉन खेळाडू असेल या टीमचा, तोच माझे हर्षल. एक डावकुरू हाताचा फलंदाज हर्षल. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय रामेश्वर वॉरियर्सचा संघ, कारण एक डावखुरा फलंदाज आता मात्र आयकॉन खेळाडू असेल आप्पा गुरु इलेव्हन या संघाचा, तोच मात्र फलंदाजीसाठी दाखल झाला गेलाय. अंकित याला अंकितच्या रूपात पहिला धक्का बसलाय आप्पा गुरु इलेव्हन या संघाला. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज चालकेवाडी एक्सप्रेस आणि चालकेवाडी गोलंदाजी ट्रॅकवर एक समोर असेल डावखुरी हाताचा फलंदाज हर्षल. नावाजलेला फलंदाज आहे, गोलंदाज आहे हर्षल. सुंदर चेंडू याकडले, चेंडू त्याला खोदून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव प्राप्त मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली 16. एक चेंडू शेष, दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू. आप्पा गुरु इलेव्हन या संघाची धावसंख्या झाली 16 धावा. अजून एक चेंडू शेष आणि की त्याचा अंतिम चेंडू घेऊन राजसाठी स्ट्राईकला असेल राज. आपण पाहतोय मित्रांनो रामेश्वरवाडी प्रीमियर लीगचा थरार, इथे दुसरा सेमी फायनलचा सामना रंगतोय. रामेश्वर वॉरियर्स विपक्ष असतील आप्पा गुरु इलेव्हन. तर राज पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत राईट वरते विकेटचा मारा करेल राजसाठी. अंतिम चेंडू घेऊन थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता आली प्रणित मॅनपम 32. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, राज याला बीट करून गेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता येईल सूर्य गोलंदाजी मानावी लागेल अनिकेत याची. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची आप्पा गुरु इलेव्हन संघाची धावसंख्या झाली 16 धावा. एक बाद 16 आणि त्याने 4 धावा खर्च करून एक विकेट एक गडी बाद केलाय. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अनिकेतच्या माध्यमातून. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकावर संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे ऋत्विज नागवेकर मॅनपम 32. स्ट्राईक इनला असेल फलंदाज डावकुरी हाताचा हर्षल. आयकॉन खेळाडू असेल आप्पा गुरु इलेव्हन संघाकडून ऋत्विज. राईट आर्म ग्राउंड विकेटचा मारा करेल हलक्या. सुंदर चेंडू त्याला भिरकावून दिलाय परंतु झेलची शक्यता, परंतु चेंडू राहिलेली गोल सीमा पार षटकार 6 धावा. Thank you.
मिडवांच्या डोक्यावरून चेंडू सीमापार सहा धावा. नक्की धाव संख्येत भर पडली. संघाची धाव संख्या झाली आहे 22. पहिला चेंडू वरती मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार, सहा धावा. पुन्हा एकदा ऋत्विज गोलंदाजी मार्कर राईट ग्राउंड विकेटचा मारा करेल. एक डावखुरी हाताचा फलंदाज आयकॉन खेळाडू पहिल्या चेंडू वरती दाखवून दिला की मी काय एवढ्या आयकॉन खेळाडू म्हणून मला या संघामध्ये दाखल केलं गेलंय. पुन्हा एकदा हर्षल फुलटा चेंडू यावेळी मात्र हलका त्याने कट केला लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आणि दोन धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली 24, 1-24. अजूनही 4 चेंडू शेष. पहिल्या चेंडू वरती षटकार लगावला, त्यात नंतर कम बॅक केलं ऋतुजाने. स्लोवर फुलटा चेंडू टाकला होता परंतु दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. पुन्हा एकदा ऋतुविज बॉलिंग ट्रॅकवर राईट ग्राउंड विकेटचा मारा करेल. यावेळी पण एकदा हर्षल साठी सुंदर चेलू यॉर्कर लेंथचा चेंडू, त्याला मिड ऑफच्या इथे गेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावा सुद्धा पूर्ण केली गेली आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 26. अजूनही 3 चेंडू शेष. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ऋतुविज, समोर असेल हर्षल. एक षटकार लगाऊन खेळतोय राईट ग्राउंड विकेटचा मारा करेल ऋतुविज. फुलटा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू केला. एक धाव तर मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावा सुद्धा पूर्ण केली. दोन धावेच्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, ऋतुविज हर्षल आणि राजच्या माध्यमातून. तेवढी सुंदर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वरती षटकार टोकला, त्यानंतर कम बॅक गेलं गेलंय ऋतुविजाच्या माध्यमातून. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते कारण हीच गोलंदाजाची खासियत असते. जर पहिल्या चेंडू वरती षटकार टोकला त्यानंतर कुठेतरी जखडून ठेवणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ऋतुविज, सेकंड एंडला असेल फलंदाज हर्षल. एक षटकार लगावला, त्यात नंतर कम बॅक केला ऋतुविजाने. बॉलिंग ट्रॅकवर राईट ग्राउंड विकेटचा मारा करेल डावखुरी हाताचा फलंदाज हर्षल पुन्हा एकदा. परंतु थोडीशी मिस बिल झाली की पर्यंत एक धाव पूर्ण केली आणि थोडीसा ओव्हर थ्रो, दोन धावा घेतल्या गेल्या परंतु पंचांचा निर्णय तर वाईट आहे. एकूण 3 धावा या चेंडूवरती 3 धावा प्राप्त झाल्या. एकदा ऋतुविज हर्षल स्लोवर फुलटा चेंडू, त्याला भिरकावून दिलाय, चेंडू जाईल, बिग बिग हिट चेंडू सीमा पार, षटकार, सहा धावा, सुंदर फलंदाजी. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते हर्षल याच्या माध्यमातून. दुसऱ्या सेमी फायनल मध्ये आयकॉन खेळाडू असेल हर्षल, दोन षटकार लगावतोय ऋतुविजाला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर पाचव्या चेंडूवर षटकार टोकला. यावेळी साइड चेंज, यावेळी पुन्हा एकदा हलक्या त्याने कट केला चेंडू, चेंडू जाईल डिक्लरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 38 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अप्पा गुरुलोना संघाची धावसंख्या झाली 38. 22 धावा खर्च केल्या गेल्या ऋतुविजाच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी ऋतुविजाची.
हॅलो कौशिक नागवेकर कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना काय रंगतोय इथे. धाव फलक झालाय 38 धावा 1 बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर अप्पा गुरु इलेव्हन या संघाची धाव संख्या झाली 38 1 बाद 38. स्ट्राईक इन एंडला असे राज गोलंदाजी. ट्रॅकवर गोलंदाज दाखल होतोय. वैयक्तिक पद्धतीने दुसरं षटक व संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन येत होतं म्हणजे अनिकेत मॅनबॉम चालकेवाडी एक्सप्रेस नावाने गोलंदाज ओळखला जातो. तोच गोलंदाजी ट्रॅक वर दाखल होईल. स्ट्राईक इन एंडला असे राज सुंदर गोलंदाजी सुंदर फटका त्याने एक धाव तर पूर्ण केलं दुसऱ्या धावेचा. परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 39 धावा. चौथा ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. हा सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता येईल. हर्षल आता मात्र स्ट्राईकला असेल. काय फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी हर्षल. 2 षटकार लगावले गेले ऋतुविजयाला. 22 धावा खर्च केल्या ऋतुविजयाने. थोडीशी खराब गोलंदाजी केली गेली ऋतुविजयाच्या माध्यमातून. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दाखल झाले अनिकेत. पहिल्या ओव्हर षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट मोठी फुलटॉस चेंडू वेगवान चेंडू होता. फुलटॉस त्याला भिरकावून दिला लेगशॉटच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावा सुद्धा पूर्ण केली गेली. चौथी धाव मानली जाईल इथे तर ही गरज आहे. परंतु मित्रांनो सेमी फायनलचा सामना थोडं सामन्याला स्पीड अप घ्यायचंय याची नोंद घ्यायचंय. पंच अजूनही 2 सामने खेळवायचे याची नोंद घ्यायची. 1 सामना खेळवायचा अजून याची नोंद घ्यायची. पण एकदा अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर दाखल होईल. राईट ग्राउंड विकेटचा मार्ग होईल हर्षल साठी. स्लोवर चेंडू यावेळेस मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 42 धावा. आपण पाहतोय रामेश्वर वाडी प्रीमियर लीग आरपीएल पर्व पहिले आणि पर्व पहिल्या तिला दुसरा सेमी फायनलचा सामना. अप्पा गुरु इलेव्हन विपक्ष असतील रामेश्वर वॉरियर्स. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रामेश्वर वॉरियर्स संघाकडे अनिकेत चालकेवाडी एसपीएस. स्ट्राईक इन एंडला असेल हर्षल. पुन्हा एकदा राईट ऑफ ग्राउंड करतो मारा. स्लोवर चेंडू त्याला भिरकावून दिलाय. एकदा तर पूर्ण केलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न. परंतु एका धावेवरती समाधान मानत चोरटी धाव पूर्ण केली. सुंदर गोलंदाजी परंतु इथे 2 धावा प्राप्त केल्या. खराब गोल क्षेत्ररक्षण मानावे लागेल. इथे 2 धावा जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केलं गेलं 2 धावेमध्ये. आणि 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली 44 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला हर्षल आणि राजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत. राईट अँड ग्राउंड विकेटचा मारा करून हर्षल साठी. सुंदर फटकेबाजी पाहतोय आपण अनिकेत हर्षल याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अनिकेत तू हर्षल. पुन्हा एकदा सुंदर फटका मिडऑफच्या इथे चेंडू जाईल ट्रॅव्हल होईल. 1 धाव तत्पूर्वी पूर्ण केले. 1 धावेने समाधान मानावं लागेल. सुंदर गोलंदाजी कमबॅक करतो अनिकेत. ऋतुविजयाने 10 धावा खर्च केल्या 22. परंतु अनिकेतची काय गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो कृपया याच्यासाठी टाळ्या होऊ द्या. कारण सूर्य गोलंदाजी पाहायला मिळतो अनिकेतच्या माध्यमातून. पहिल्या षटकावरती 4 धावा खर्च केल्या होत्या. मोठा गडी बाद केला वाटतं अनिकेत याला अंकित याला. परंतु त्यानंतर सुंदर गोलंदाजी करतो अनिकेत. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक इन एंडला असेल राज. अनिकेत राईट मोर्द विकेटचा मारा करेल राज साठी. पुढील चेंडू घेऊन सुंदर चेंडू पायावर चेंडू हटला. त्यापूर्वी 1 धाव पूर्ण केली. थोडस बॅकअप नव्हता परंतु एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या झाली 46 धावा. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर अप्पा गुरु इलेव्हन संघाची धावसंख्या झाली 46 1 बाद 46.
आपण पाहायला गेलं तर आप्पा गुरुनानक संघ रिक्वायर हंड्रेडने पाहायला गेलं तर 11.50 सरासरीने इथे रिक्वायर हंड्रेड पाहतोय आपण आप्पा गुरुनानक संघ. संघाची धाव संख्या झाली 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 46. आता मात्र वैयक्तिक कोटीतील पहिल्या षटकावर संघाकडून अंतिम षटक घेणार तो म्हणजे शुभम असेल. गोलंदाजी ट्रॅकवर दाखल केली गेलं शुभम याला. स्ट्राइक एंडला फलंदाज असेल राज. ओपनिंग साठी फलंदाज आला होता तो राज. अजूनही अंतिम षटकापर्यंत दाखल आहे मैदानावरती तोच राज. स्ट्राइक एंडला सुंदर चेंडू सुंदर फटका लगावला जेलची शक्यता परंतु जेल निसटला. एक धाव त्यातवरी पूर्ण केली आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल कारण इथे चेंडू खाली आला अनिकेत. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू आला तर इथे एका धावेवरती मला वाटतं समाधान मानावे लागेल कारण एक नावाजलेला क्षेत्ररक्षक असेल गोलंदाजी असेल फलंदाजी असेल असा एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू असेल या पंचक्रोशी मधील अनिकेत. तोच इथे मात्र आपल्याला या रामेश्वरवाडी प्रीमियर लीग मध्ये दिसतोय. काय प्रेक्षक वर्ग पाहतोय आपण या रामेश्वरवाडीचा थरार इथे. पर्व पहिले असेल एक बाजूने तर महालक्ष्मी काजरघाटी या संघाने भरारी घेतले फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झाले परंतु दुसऱ्या सेमी फायनलचा सामना आप्पा गुरु इलेव्हन विपक्ष असतील रामेश्वर वॉरियर्स. शुभम याचा चेंडू परंतु यावेळी शुभम थोडीशी दिशा भरकटतोय म्हणजेच काय वाईट चेंडू. अतिरिक्त धावा खर्च गेल्या मित्रा तर कुठेतरी तर जखडून ठेवावं लागेल आपल्याला संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. शुभम पुन्हा एकदा राईट लेफ्ट ग्राउंड विकेटचा मारा करताय पुन्हा एकदा थोडीशी मला वाटतं दिशा भरकटल्या पंच आमच्याकडे वळतात आहे चेंडू वाईट चर्पामध्ये वाईज परंतु एकच ना संघाची धाव संख्या 49 धावा. अंतिम षटक मार्गस्थ आहे पुन्हा एकदा हर्षल स्ट्राइक नेंडला असेल लेफ्ट आर्म विकेटचा मारा ग्राउंड विकेटचा मारा जेलची शक्यता जेल खाली अनिकेत परंतु इथे जेल निसटलाय इथे मित्रांनो जेल निसटलाय. त्यापूर्वी 2 धावा पूर्ण केल्या मोठा मासा होता परंतु इथे जेल निसटला गेलाय. जो हर्षल मैदानावरती फटकेबाजी करतो त्याच हर्षलचा जेल सुटला गेलाय का आता हर्षल त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का हे आपल्याला पाहायला मिळेल. इथे गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट आर्म ग्राउंड विकेटचा मारा करेल हर्षल साठी शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होईल पुढील चेंडू घेऊन हर्षल साठी स्लो वर चेंडू याला मात्र जखडून ठेवलाय कम बॅक जेल सुटला त्यानंतर थोडस कम बॅक केलं गेलं हीच गोलंदाजीची स्ट्रॅटर्जी वापर थोडेसे कान मंत्र देता राज हर्षल याला. थोडस सेमी फायनलचा सामना आहे इथे जास्तीत जास्त धावांचं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे कारण इथे नावाजलेला संघ असेल रामेश्वर वॉरियर्सचा संघ अनिकेत असेल प्रणित नागवेकर असतील सिद्धेश असेल तसेच रणजित असेल फलंदाज. यावेळेस मात्र बिगिट चेंडू फरार जाईल सीमा पार षटकार चेंडू फरार षटकार 6 धावा. धावा झाल्या आहेत अजूनही 2 चेंडू शेष शुभम याचे या इनिंगचे सुद्धा 57 धावा. काय फटकेबाजी करतोय झेल सोडला त्यानंतर पुरेपूर फायदा निर्धाव चेंडूला त्यानंतर फटका लगावला चेंडू सीमा पार षटकार यावेळी ओव्हर चेंडू परंतु बीट झाला हर्षल त्याचवेळी इथे मात्र रनआउटचा चान्स आणि पंचांनी निर्णय कळवायचा आहे कोण माघारी
किशोरवाडी प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय. आतापर्यंत सेमी फायनल मध्ये आपल्या संघाला इथे आणून दिलाय. काय कप्तानशी पाहायला मिळते तोच फलंदाजीसाठी दाखल झालाय. मात्र अंतिम चेंड घेऊन शुभम संघाची धाव संख्या 58 धावा. अजूनही एक चेंडू शेत. दुसरा सेमी फायनलचा सामना रंगतोय. रामेश्वर वारे स्वीप पक्ष असतील. अप्पागुरू इलेव्हन अप्पागुरू इलेव्हन संघाचं जर सांगायचं झालं तर अनेक ट्रॉफ्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. आतापर्यंत भाटकरकडून प्रीमियर लीग मध्ये विजेता संघ ठरला होता अप्पागुरू इलेव्हन संघ. तोच संघ इथे मात्र दाखल झालाय सेमी फायनलच्या लढतीमध्ये. दुसऱ्या सेमी फायनलचा सामना. अंतिम चेंडू घेऊन शुभम स्लोवर चेंडू त्याला हलक्या त्यानं कट केला चेंडूला. एक धाव तर पूर्ण केलंय. मला वाटतं एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि इथे रन आउट होतोय. आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडले. नमस्कार. स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यास आयोजित रामेश्वरवाडी प्रीमियर लीग पहिला सीझन आणि आत्ताच नुकताच सेमी फायनल 2-2 थरार आपण अनुभवलात. खूप सुंदर अशी फटकेबाजी केली होती अप्पागुरू इलेव्हन या संघाने. 59 धावा बनवल्या होत्या आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय रामेश्वरवाडी या संघासोबत संघासमोर. तत्पूर्वी रामेश्वरवाडी प्रीमियर लीग पहिला सीझन आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 21,111 हे आपल्याला न्यासाच्या सौजन्याने लाभलंय. न्यासाचे कैलासवासी श्रीधर रामचंद्र नागवेकर आणि कैलासवासी सुरेखा श्रीधर नागवेकर यांच्या स्मरणार्थ श्री विनायक श्रीधर नागवेकर यांच्याकडून. तसेच या स्पर्धेमध्ये जो संघ उपविजेता म्हणजे रनरअप असेल त्याच्यासाठी देखील एक चषक आहे आणि तो चषक आपल्याला लाभलाय न्यासाचे कैलासवासी मधुकर रामचंद्र नागवेकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रणय मधुकर नागवेकर आणि श्री रोहित मधुकर नागवेकर यांच्याकडून. तसेच जो संघ सेमी फायनल मध्ये पराभूत होईल त्या दोन्ही संघांना येथे पारितोषिक आले ते असेल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांक विजेता जो ठरेल त्या संघाला श्री अथर्व महेंद्र नागवेकर यांच्याकडून सन्मान दिला जाईल. एक चषक आणि रोख रक्कम प्रदान करण्यात येईल. तसेच जो दुसरा संघ तृतीय क्रमांकाचा विजेता असेल त्याला देखील सन्मानित केलं जाईल श्री चारुवास गजानन नागवेकर यांच्याकडून. तसेच या रामेश्वरवाडी प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये जो कोणता खेळाडू अष्टपैलू कामगिरी करेल आपल्या संघाला जिंकवेल त्या खेळाडूला देण्यात येईल मालिकावीर आणि हा किताब श्री दीपक देमा पवार यांच्याकडून देण्यात येईल. तसेच सिक्सर किंग म्हणजेच जो खेळाडू जास्तीत जास्त सिक्स मारेल जास्तीत जास्त षटकार ठोकेल त्याला सन्मानित करतील श्री दीपक देमा पवार यांच्याकडून आकर्षक चषक. तसेच प्रत्येक सामन्यामध्ये आतापर्यंत लीग स्टेज असो किंवा सेमी फायनल किंवा मेगा फायनल प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरासाठी एक मेडल आणि एक टी शर्ट आलेला आहे. तर हे टी शर्ट आपल्याला सौजन्य लाभलंय वैभव पंढरीनाथ नागवेकर यांच्याकडून. तसेच मेडल या मेडलसाठी आपल्याला श्री प्रदीप कीर आणि श्री सुहास नागवेकर यांचं सौजन्य लाभलंय. या सगळ्यांचे सहर्ष आभार. तसेच या स्पर्धेसाठी खूप सारे देणगीदार आपल्याला लाभलेत. श्री बाळकृष्ण नागवेकर 1,000 रुपये श्री अनिकेत चव्हाण 5,000 रुपये श्री रघुनाथ गुरव 500 रुपये राजेंद्र हरमलकर 551 रुपये श्याम गाडेकर 500 रुपये नरेश ठाके 100 रुपये भालचंद्र रहाटे 2,000 रुपये सौ अंजली पवार 500 रुपये ओमकार नागवेकर 100 रुपये सॉरी 1,000 रुपये ओमकार नागवेकर 1,000 रुपये. या सगळ्या देणगीदारांचं सहर्ष आभार. खूप सुंदर असं आयोजन स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यास आयोजित रामेश्वरवाडी प्रीमियर लीग शेवटचा दिवस आणि आता सेमी फायनलचा थरार आपण अनुभवणार आहोत. सेमी फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय महालक्ष्मी काजरघाटी या संघाने. खूप रोमहर्षक सामना झाला होता
तसेच स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यास यांचे अध्यक्ष माननीय श्री उदयजी बोडसर यांचं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या सरांसाठी. खूप सुंदर असं काम करतात सर. सरांची उपस्थिती आपल्यासाठी अनमोल आहे. मी सरांना विनंती करेल की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय आणि या सेमीफायनलचा थराळ अनुभवायचा आहे. थँक्यू. चला आप्पा गुरु यांना सांगायला लवकरात लवकर जरा क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला सामन्याला स्पीड अप घ्यायचंय. पंच याची नोंद घ्यायची. यानंतर सुद्धा फायनलचा सामना रंगणार आहे. या रामेश्वरवाडी प्रीमियर लीगचा अंतिम सामना. तर महालक्ष्मी काजरगट या संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला गेला आहे. आता दुसरा सेमीफायनलचा सामना. दुसरा कोण संघ जाईल फायनल मध्ये प्रवेश करेल ते आतुरता इथे खूप प्रेक्षकांना लागली आहे. चला जरा सामन्याला स्पीड अप घ्यायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आप्पा गुरु इलेव्हन या संघाने. नाणेफेकीचा कौल रामेश्वर वॉरियर्स या संघाने लागला होता. प्रथम तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं आप्पा गुरु इलेव्हन या संघाला फलंदाजीसाठी. आप्पा गुरु इलेव्हन या संघाने प्रथम तर फलंदाजी करून 59 धावा करून 7 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे रामेश्वर वॉरियर्स संघासाठी. समोर गोलंदाजी मार्कोर गोलंदाज दाखल झाला. स्मितेश बोरकर समोर असेल रणजित. पहिला चेंडू स्लोवर चेंडू त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी ठरला. चेंडू जाईल डिक्लरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. संघाचं खातं खोललं गेलं एका धावेने. एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. 7 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. सामना कंपल्सरी चेस असेल. एक नावाजलेला गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण तोच गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाला. स्मिते समोर असेल रणजित. पहिला पुन्हा एकदा यावेळी सुंदर चेंडू. रणजित याला बीट करून गेलेला चेंडू. यष्टी रक्षकांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिला चेंडू भाईचरपमध्ये एका धावेसाठी जाईल डिक्लरेशन बॉक्स. त्यानंतर इथं कमबॅक गेलर स्मितेश याने निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय. थोडस कान मंत्र देतली. प्रणित नागवेकर मॅडम हत्तीस हत्तीस गावातून बिलॉंग करणारा खेळाडू असेल इथे प्रणित नागवेकर. नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला असेल तर रणजित. पण एकदा बॉलिंग टाकवर स्मितेश स्ट्राईक ग्राउंड करतो. फुलटा चेंडू. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा होतो परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. सुंदर गोलंदाजी स्मितेश याची. सुंदर गोलंदाजी. 7 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. इथं रोखावं लागेल जर का आपल्याला पगुरीलन संघाला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 7 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. तिथे रोखावं लागेल आणि फायनल मध्ये प्रवेश करू शकतो आपण. परंतु इथे रामेश्वर वॉरियर्स हा संघ सुद्धा जर पाहिलं गेलं तर एक नामवंत खेळाडू त्या संघामध्ये. प्रणित नागवेकर असतील, सिद्धेश असेल, रणजित असेल, अनिकेत असेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळीच मात्र एक धाव पूर्ण केल्या. त्याद्वारे इथे क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळतंय. योगेश यांच्याकडून आपल्याला एका धावेवरती संघाचे धाव संख्येत भर पडली आहे. संघाची धाव संख्या झाली 3 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर झाले. 7 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. दुसरा सेमीफायनलचा सामना रामेश्वरवाडी प्रीमियर लीग पाहतोय आपण मित्रांनो. रामेश्वरवाडी प्रीमियर लीग 2024 परवा पहिले आणि परवा पहिल्यातील दुसरा सेमीफायनलचा सामना. आप्पा गुरु इलेव्हन विपक्षी असेल रामेश्वर वॉरियर्स. तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी आप्पा गुरु इलेव्हन संघाला. आप्पा गुरु इलेव्हन संघाने मोठं आव्हान ठेवलं गेलंय. 7 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कप्तान असेल स्मितेश बोरकर. मॅन फॉर्म चिंचकारी. समोर असेल फलंदाजी आवेली ठाकूर हाताचा. प्रणित नागवेकर हा सुद्धा एक नावाज दिला फलंदाज असेल. अनेक आपल्या बळावरती बाबर शेख संघाला ट्रॉफी जिंकून दिल्या तोच प्रणित नागवेकर. यावेळीस मात्र रामेश्वर या संघाला बिलॉंग करतोय. एकदा स्मितेश पुढील चेंडू घेऊन पहिला चेंडू हलक्या हाताने कट केले. चेंडू चेंडूला दिशा दिली गेली लेग साइडच्या दिशेने. मला वाटतं एका धावेवरती समाधान मानावं लागलं आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या दिले 4 बिन बाद 4. पहिला ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे.
एक चेंडू शेष, अंतिम चेंडू घेऊन स्मितेज सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते स्मितेजची आपल्या गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा थोडं मिसस्टँडिंग झालं. पुन्हा एकदा स्मितेज बॉलिंग ट्रॅकवर, अंतिम चेंडू घेऊन स्ट्राईकला असेल रणजित. सुंदर चेंडू, थोडा सुंदर त्या खेळून काढला, एकदा तर पूर्ण केली आहे. परंतु क्षेत्रक्षक साई येत आहे चेंडू वरती. मला वाटतं एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ धावसंख्या झाले 5. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते स्मितेजची. गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो ट्राय होऊ द्या. सुंदर गोलंदाजी, 60 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. रामेश्वरवाडी या संघाची धावसंख्या झाली आहे 5, बिनबाद 5. मित्रांनो जे नासाचे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी पवलेंचे इथे येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर चालू असलेला सामना पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. तर चालू असलेला सामना 7 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवला गेलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. रामेश्वर वॉरियर्सच्या संघाची धावसंख्या दिली 5, बिनबाद 5. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज, नवीन गोलंदाजला दाखल केलं गेलाय ऋषी याला. राईट वर द विकेटचा मारा करेल मला वाटतं ऋषी. थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतो आप्पा गुरेलना संघ. थोडस सामन्याला स्पीडअप घ्यायलाच आहे आप्पा गुरेलना संघाने. रॅटम ग्राउंड विकेटचा मारा कर ऋषी. पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला असेल रणजित. पहिला चेंडू घेऊन रणजित साठी स्लो वर चेंडू, हलक्या त्याने कट केलाय चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव तर पूर्ण केलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते आप्पा गुरेवलन या संघाकडून. अजूनही चेंडूला कुठेतरी जखडून ठेवलं गेलंय फलंदाजांना इथे. पण एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी मार्कवर दाखवलं ऋषी. राईट आर्म वरचा विकेट तर मारा करेल यावेळीच. मात्र डावखुरे आता तर फलंदाज स्ट्राईक एंडला असेल प्रणित नागवेकर मॅनफॉर्म 32. चला तर सामन्याला स्पीडअप घ्यायचंय याची नोंद घ्यायची आप्पा गुरेवलन या संघाने. मारा करेल एक डावखुरे आता तर फलंदाज. फुलटा चेंडू होता, स्लोवर फुलटा चेंडू त्याला भिरकावून दिला आहे विडांच्या दिशेने. एक धाव, एकच धाव, एकच धाव. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आप्पा गुरेवलन या संघाकडून. दुसरा सेमी फायनलचा सामना आप्पा गुरेवलन वर्सेस रामेश्वर वॉरियर्स. 7 धावांचं मोठं उद्दिष्ट. दुसऱ्या पहिला ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर दुसरं षटक टाकतो तो म्हणजे गोलंदाज ऋषी. संघाची धावसंख्या झाली आहे 7. पुन्हा एकदा ऋषी, जरा सामन्याला स्पीडअप घ्यायचे याची नोंद घ्यायचे पंच. पुन्हा एकदा ऋषी, स्लोवर चेंडू, स्लोवर चेंडू, स्लोवर चेंडू, बीट करणार आहे चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडू जे सांगतो काय गोलंदाजी ऋषी याच्या माध्यमातून. सूर्य गोलंदाजी, सूर्य गोलंदाजी जखडून ठेवला रणजित याला. एक मोठे फटके लगावतो रणजित. लबरबॉल असेल, पावसाळी क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, काय गोल फटकेबाजी करतो. परंतु यावेळी मात्र ऋषी याने त्याला जखडून ठेवला आहे. पुन्हा एकदा ऋषी राईट ग्राउंड विकेटचा मारा करेल. पुन्हा एकदा स्लो ओव्हर चेंडू, पुन्हा एकदा स्लो ओव्हर चेंडू. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. सूर्य गोलंदाजी, सूर्य गोलंदाजी ऋषी याची. आतापर्यंत या ऋषीने पहिल्या सामन्यापासून तर आता सेमी फायनल पर्यंत काय गोलंदाजी केली आहे या ऋषीने. तोच ऋषी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा प्रणित याने थोडस कान मंत्र दिलं आहे रणजित याला.
संघाची धावसंख्या तिथेच थांबली आहे, कारण संघाची धावसंख्या झाली 7 धावांचं उद्दिष्ट आहे. पुन्हा एकदा बीट करून गेला चेंडू, परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी, आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या दिली 8. चला जरा सामन्याला स्पीड अप घ्यायचंय. एक बाजूनी तर महालक्ष्मी काजरगाठी या संघाने भरारी घेतली फायनल मेगा फायनल मध्ये, परंतु दुसऱ्या सेमी फायनलचा सामना रंगतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती ऋषी याची आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रणजित टू ऋषी, पुन्हा स्लोवर चेंडू होता त्याला भिरकावून दिला आहे. स्क्वेअर लेगला चेंडू जाईल, एक धाव तर पूर्ण केली आहे, थोडीशी मिसफील्ड झाली, त्यानंतर दुसरी धाव सुद्धा घेतली गेली आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या भर पडली. संघ धावसंख्या झाली 10. दोन षटकाच्या समाप्तीनंतर रामेश्वर वालेचा संघाची धावसंख्या झाली 10. डीजे तर पुन्हा एकदा जाऊया मॅच च्या दिशेने. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 50 धावांचं समीकरण, एक मोठं समीकरण इथे होत्याचं नव्हतं, करावं लागेल रामेश्वर वाडीवर संघाला. आपण पाहतोय रामेश्वर वाडी प्रीमियर लीग 17 इथे दुसरा सेमी फायनलचा सामना. रामेश्वर वाडीवर विपक्षी असतील आपा गुरी 11. 7 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं, परंतु 12 चेंडू मध्ये फक्त 10 धावा खर्च केले आहे. थोडस इथे जखडून ठेवलं गेलंय आप्पा गुरु संघाने कुठेतरी रामेश्वर वॉरियर्स या संघाला. आता मात्र 18 चेंडू आणि समीकरण 50 धावांचं असेल सामना कंपल्सरी चेस. आता मला बॉलिंग ट्रॅकवर दाखवलेले अंकित हर्षल, पहिला चेंडू प्रणित नागवेकर साठी, बीट केला गेला प्रणित याला, पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरला तो म्हणजे हर्षल. काय गोलंदाजी तसेच फलंदाजी पाहायला मिळाली हर्षल याच्या माध्यमातून. आपल्याला या मैदानावरती सेमी फायनल मध्ये काय फटकेबाजी केली हर्षलाने, तोच गोलंदाजी ट्रॅकवर हर्षलला दाखल केले गेले आहे संघाच्या वतीने तिसरं षटक टाकण्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा प्रणित स्ट्राईक नेला असेल, यावेळीच मात्र हिट केलाय चेंडूला, चेंडू खाली अंकित जात आहे, परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन बॉक्स मध्ये एका दावेसाठी. जखडून ठेवलाय वारंवार जखडून ठेवलाय, पण भावा इथे कुठेतरी कम बॅक घ्यावं लागेल प्रणित संघाला विजय करायचा असेल तर. समीकरण इथे 18 चेंडू 50 धावांचं होत, इथे होतच नव्हतं, करावं लागेल. अजूनही 16 चेंडू 49 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्षल, सेकंड एंडला असेल फलंदाज प्रणित नागवेकर. सुंदर चेंडू, सुंदर फटका लगावला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल होईल का, आणि तो जेल बाद ऋषी याने जेल पकडला गेलाय. बॅक टू द पवेलियन प्रणित नागवेकर, मोठा धक्का.
स्लोवर चेंडू टाकला होता प्रणित याला काहीच समजला नाही. चेंडू त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला तो ऋषीच्या हातामध्ये फसला, म्हणजेच काही ते कुठेतरी फसला गेला प्रणित आणि प्रणित बॅक टू द पवेलियन. पुन्हा सामन्याला स्पीड अप घ्यायचंय. नितेश बोरकर कप्तान असतील, सारा सामन्याला स्पीड अप घ्यायचंय. आता मात्र प्रणिताची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय, तो म्हणजेच एक नावाजलेला फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक, तोच फलंदाजीसाठी तर रामेश्वर वाडी प्रीमियर लीग साठी दाखल झाला अनिकेत. मॅडम चालकेवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू इथे दाखल झाला गेलाय, परंतु गोलंदाजी टॅकल आयकॉन खेळाडू असेल हर्षल कांबळे. हा पहिला चेंडू पार षटकार. थँक यू डीजे. पहिला चेंडू वरती मोठा प्रहार, चेंडू सीमा पार षटकार. काय माझी ओळख आहे हे दाखवून आपल्या बॅट मधून अनिकेत पुढील चेंडू यॉर्कर लेंथचा चेंडू त्याला खोदून काढलाय. मिड ऑफच्या इथे चेंडू जाईल. एक धावा सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडू वरती येऊन षटकार ठोकला, त्याच नंतर यॉर्कर लेनचा चेंडू म्हणजे ब्रह्मास्त्र वापरलं गेलं हर्षल याच्या माध्यमातून. अनिकेत याला आता मात्र समीकरण 13 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. 13 चेंडू 42 धावा काय करशील माझ्या अनिकेत भावा. इथे मात्र स्ट्रायकर एंडला यावं लागेल, सुंदर फटकेबाजी करावी लागेल जर का आपल्याला सामना जिंकायचा असेल. पुन्हा एकदा राईट मोर्ट विकेट मारा करेल हर्षल. यावेळी मात्र रणजित याला बीट करणार चेंडू, थोडस जखडून ठेवलं गेला रणजित याला कुठेतरी, कारण इथे रणजित कुठेतरी जखडून ठेवलं गेलं. आता मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धाव संख्या झाले 18 धावा. आता मात्र 12 चेंडू समीकरण 42 धावांचं असेल. 12 चेंडू 42 धावा. रोहित नागवेकर, तनू नागवेकर, रामचंद्र शिंदे आणि विनायक नागवेकर कुठे असतील त्यांनी पवेलियनशी संपर्क साधायचा, स्थानापन्न व्हायचंय. तर 12 चेंडू समीकरण 42 धावांचं गोलंदाजी ट्रॅकवर ऋषीला. पुन्हा एकदा पण या आपा गुरुलेने संघाने दाखल केलं गेलंय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत वॅन फ्रॉम चालकेवाडी. कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. ऋषी चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू परंतु पंच आमच्याकडे वळत आहे. अतिरिक्त धावा खर्च केली व्हाईटच्या रूपामध्ये. पहिल्या चेंडू वरती व्हाईट अतिरिक्त धावा, म्हणजेच काय इथे समीकरण अजूनही 12 चेंडू आणि 41 धावा. काय करशील माझ्या अनिकेत बाबा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषी. पुन्हा एकदा राईट ग्राउंड विकेटचा मार्ग करेल पुढे चेंडू घेऊन. फुलटा चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार षटकार. 7 धावा. पंचांचा इशारा येतोय नो बॉल, म्हणजेच काय फ्रीड बॉल असेल.
झाला गेलाय, कारण इथे समीकरण होतं 12 चेंडू 42 धावांचं, इथे मात्र 1 चेंडू झालाय आणि सॉरी कोणता चेंडू नाही कारण एकही चेंडू टाकला नाही, परंतु ऋषी याने धावा खर्च केले आहे 7. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्लोवर चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा दिशा बरकट आहे ऋषी. असेल तो मात्र होतं स्ट्राइक अँड एंडला असेल. आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण असेल 12 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण असेल. 12 चेंडू 33 धावा, काय करशील माझ्या ऋषी भावा, गोलंदाजी मार्कवर असेल ऋषी के ऋषी, कुठेतरी गोलंदाजी मध्ये बदल करावा लागेल. फ्रीट कंटिन्यू राहील अजूनही. पुन्हा एकदा ऋषी राईट मोर विकेटचा मारा करेल आणि त्यासाठी स्लोवर चेंडू जगाल, परंतु फ्रीट चेंडू असेल. एक धाव तर पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावा सुद्धा पूर्ण केली, 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत भर पडली संघ, धावसंख्येतले 29 धावा, अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल. अकरा चेंडू 31 धावांची गरज असेल. सुंदर फटकेबाजी अनिकेत मॅन फ्रॉम चालकेवाडी, काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ऋषी, सुंदर चेंडू त्याला भिरकावून दिला कव्हरच्या दिशेने, चेंडू धावा होतोय, चेंडू लाईनच्या बाहेर, 4 धावा, सूर्य फटका, चेंडू पॉइंट. मित्रांनो याची दक्षता घ्यायचा, सामना कोणी विजय होऊ दे, परंतु डगआउटच्या बाहेर जे प्लेयर असतील डगआउट मध्ये त्यांनी बाहेर यायचं नाही याची नोंद घ्यायची, नाही तर पेनल्टी लागू होईल. अजूनही जिंकण्यासाठी समीकरण मध्ये खूपच बदल झाला, इथे होत्याच नव्हतं केलं आणि किती याने. अजूनही सामना 10 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. 10 चेंडू 27 धावा, काय करशील माझ्या ऋषी भावा. इथे मात्र गोलंदाजी मार्गवर दाखल केलं गेलं, दुसरं षटक टाकतोय आपल्याकडून वैयक्तिक. सुंदर चेंडू यावेळी मात्र, निर्धाव चेंडू, स्लोवर चेंडू टाकला गेला आणि के त्याला निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाला. आणि के त्याने सुंदर फटकेबाजी केली, परंतु यावेळी ऋषी याने कम बॅक केलं, कारण दाखवून दिलं माझ्या तरी क्षमता आहे, मी करू शकतो. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा राईट मोरचा विकेटचा मारा, यावेळी मात्र चेंडू जाईल डिक्लरेशन बॉक्स मध्ये 1 धावेसाठी. अनिकेतसाठी मेजवानी इथे दाखल झाली आहे अशोक नागवेकर यांच्याकडून. 2 चेंडूवरती जर 2 षटकार लागवले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे दाखल झालाय 2 चेंडूवरती 2 षटकारसाठी. 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या इथे अशोक नागवेकर यांच्याकडून 2 षटकारसाठी. पुन्हा एकदा ऋषी तो अनिकेत, यावेळी माझा स्लोवर चेंडू हलक्या त्याने कट केलाय, चेंडू एक धाव तर पूर्ण केले आहे क्षेत्ररक्षक एकदा, परंतु सुंदर चित्त्यासारखी पळ घेतली अनिकेताने, म्हणजेच काय 2 धावा पूर्ण केल्या, काय अनिकेतची फलंदाजी. संघाची धाव संघ झाली 36 धावा. समीकरण 7 चेंडू 24 धावा, 7 चेंडू 24 धावा, अंतिम चेंडू कोण ऋषी आणि केसाठी स्लोवर चेंडू, फिरकीचा चेंडू टाकला गेला, म्हणजेच काय निर्धाव चेंडू.
आता मात्र सहा चेंडू समीकरण 24 धावांचा असेल, सामना कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्यायची, सहा चेंडू 24 धावांची गरज असेल, सहा चेंडू 24 धावा, काय जबरदस्त सामना हा ठरार, रामेश्वरवाडी प्रीमियर लीगचा मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा, रामेश्वरवाडी प्रीमियर लीग 2024 पर्व पहिल्यातील दुसरा सेमीफायनलचा सामना, सहा चेंडू समीकरण 24 धावा, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंकित येतोय, स्ट्रायकिंग एंडला असेल रणजित, परंतु नॉन स्ट्राइक एंडला असेल तो म्हणजे अनिकेत, कोणी जर दगाऊटच्या बाहेर आले तर 5 रनची पेनल्टी लागू होईल याची नोंद घ्यायची, आणि कोणी सामना जरी कोणी विजय होऊ द्या परंतु प्रेक्षकांनी आतमध्ये यायचं नाही याची नोंद घ्यायची, तर चेंडू समीकरण 24 धावांचं, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फिरकीचा जादूगार, गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाला अंकित, आणि स्ट्रायकिंग असेल तो म्हणजेच रणजित, पहिला चेंडगण अंकित लेफ्ट आर्म ग्राउंड, या पहिला चेंडू बीट करणारा चेंडू, नक्की जिते रणजित याला माग परतव लागतंय, आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 24 धावा, म्हणजेच काय 5 मधील 4 षटकार लागावे लागतील अनिकेत याला, रणजित याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होतो म्हणजे शैलेश, स्ट्रायकिंग एंडला असेल अनिकेत, धनबाद चालकेवाडी आतापर्यंत मॅच मध्ये वापसी करून दिली अनिकेताने, परंतु आता इथे खरी गरज आहे अनिकेतची आपल्या संघासाठी, तोच अनिकेत मैदानावरती दाखल होतोय आपल्याला, पाहतोय आपण रामेश्वरवाडी प्रीमियर लीगचा तरार, 5 चेंडू 24 धावांची गरज असेल, पहिला चेंडू घेऊन अनिकेत साठी 5 चेंडू समीकरण 24 धावा, अंकित गोलंदाजी ट्रॅकवर दिसतोय अंकित, पहिला चेंडू मोठो प्रहार, चेंडू जाईल सीमा पार, षटकार, सहा धावा, सुंदर फटका, काय संघाची इथे गरज होती अनिकेत याची संघासाठी, कुठेतरी सामना लढकला होता, परंतु इथे आता मात्र समीकरण चार चेंडू 18 धावा, काय करशील माझ्या अंकित भावा, कारण फलंदाजीसाठी दाखल आहे फलंदाज अनिकेत, मॅनबॉल चालकेवाडी एक षटकार तर लगावलाय, पुढचा चेंडू तीन चेंडू 12 धावांची गरज असेल अनिकेतने, जर मॅच जर रामेश्वरवाडी या संघाला जिंकून दिलं तर अशोक नागवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय, तर तीन चेंडू थोडेसे लवकरात लवकर सामन्याला स्पीडअप घ्यायचंय, त्यांचे कान मंत्र इथे स्मितेश बोरकर अंकित याला, दोन चेंडू 4-5 चेंडूवरती 24 धावांची गरज होती, परंतु पहिल्या दोन चेंडूवरती 2 षटकार लगावले गेले अनिकेत याच्या माध्यमातून, काय फटकेबाजी पाहायला मिळते, आतापर्यंत किती मोठं समीकरण होतं तिथे होतं तर नव्हतं केलंय, परंतु आता 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल, 11 चेंडू आणि वैयक्तिक 34 धावांचं मोठं योगदान इथे संघासाठी अनिकेत देतोय, आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अंकित, 3 चेंडू 12 धावा, सामना कंपल्सरी चेस आहे माझ्या भावा अनिकेत भावा, सामना कंपल्सरी चेस आहे, 3 चेंडू 12 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी,
दुसरा सिमी पहिल्याचा सामना रंगतोय रामेश्वर वॉरियर्स व पक्ष असतील अप्पा गुरी इलेव्हन तीन चेंडू समीकरण बारा धावांचा असेल गोलंदाजी टाकल लेफ्ट आर्म मोठा विकेटचा मारा करेल अंकित पुढील चेंडू घेऊन अनिकेत साठी जिथे नजर पोहोचेल तिथे फक्त प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग दिसतोय आपल्याला या थरार रामेश्वर वाडी प्रीमियर लीगचा पुढचा चेंड घेऊन पुढचा चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू कम केला गेला आणि अंकिताच्या माध्यमातून थोडस बीट केलं चेंडूला चेंडू पारा धावा सुंदर गोलंदाजी अप्पा गुरी इलेव्हन या संघाकडून अंकिताची दोन चेंडू वरती लगातार दोन षटकार ठोकले गेले होते परंतु त्यानंतर कमबॅक केलं अंकिताने कारण इथे गरजेचं होतं ही गोलंदाजाची स्ट्रॅटर्जी आहे अंकिताची कारण नाव एवढं मोठं आहे अंकिताचं की या पंचक्रोशी मध्ये अनेक ट्रॉफ्या आपल्या यंग स्टार सोमेश्वर संघाला जिंकून दिल्या आहे तोच अंकित मात्र गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होईल जरा सामन्याला स्पीड अप घ्यायचं याची नोंद घ्यायचे पंचांनी अजूनही फायनलचा सामना खेळवायचा एक बाजूला तर महालक्ष्मी कादरकाठी या संघाने प्रवेश केलाय परंतु दुसरा सेमीफायनलचा सामना अप्पा गुरी इलेव्हन वर्सेस रामेश्वर वॉरियर्स दोन चेंडू बारा धावा पहिला चेंड घेऊन दोन चेंडू बारा धावा सामना कंपल्सरी चेस आहे माझ्या अनिकेत भाव सुंदर चेंडू फुल टॉप चेंडू होता परंतु ते चेंडू एका धावेसाठी आणि दोन धावा पूर्ण केल्या थोडासा मला वाटतं सामना अप्पा गुरी इलेव्हन संघाकडून झुकता वेळी कोणीही दगाऊच्या बाहेर येऊ नये याची नोंद घ्यायचे नाही तर पाच रनची पेनल्टी लागू होईल अप्पा गुरी इलेव्हन या संघाने नोंद घ्यायचे पाच रनची पेनल्टी लागू होईल संघ मालक गुरु पालवकर यांनी नोंद घ्यायची आहे एक चेंडू दहा धावांची गरज अंकित गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत चांगलं बॅटर रंगलं होतं परंतु इथे कम बॅक केलं विजय आहे तो म्हणजे अप्पा गुरी इलेव्हन मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय महालक्ष्मी कादर गांडीला टक्कर देण्यासाठी अप्पा गुरी इलेव्हन आणि आजचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो म्हणजे अंकित हर्षल सॉरी हर्षल समालोचक ज्या ए ग्रुप मधून जो संघ महालक्ष्मी कादरगाठी आणि अप्पा गुरी इलेव्हन संघ त्या अप्पा गुरी इलेव्हन संघाला बाद केलं होतं आणि महालक्ष्मी कादरगाठी या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला गेला होता परंतु एक साईडून अप्पा गुरी इलेव्हन संघ सुद्धा टक्कर